न्यायालयामध्ये आपलं स्वागत. आजच्या सम्यक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक. मराठ गल्ली येथे मिरवणूक येताच दगडाचा वर्षाव करीत 30 ते 35 जणांना गंभीर जखमी केले. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथून दुपारी 2 वाजता ही मिरवणुकीची सुरुवात झाली. डॉक्टर आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, रमाईनगर, रेल्वे कॉलनी, हरूनगर, पंचशीलनगर, विजयनगर, भीमनगर, अण्णाभाऊ साठे नगरपर्यंत मिरवणूक नियमाचे व कायद्याचे पालन करत सुरळीतपणे मिरवणूक चालत होती. मराठ गल्लीची सुरुवात होताच महादेव मंदिरालगत महादेव मंदिराला सर्व पोलीस प्रशासनाने घेराव घातलेला होता. तरीही या ठिकाणावरून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आले. ही दगडफेक पूर्वनियोजित कट रचून केल्याचे बोलल्या जात आहे. जातीवाद्यांनी बौद्ध धर्मीविरुद्ध कट कारस्थान करण्याचे जे आयोजले होते ते पोलीस प्रशासनाच्या बळामुळेच केले असाही आरोप होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये दगडफेक करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये 200 ते 300 महिला, पुरुष, बालक जखमी झालेत. यामधील 30 ते 35 गंभीर जखमी झालेल्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. दगडफेक झाल्यानंतर येथील समाजकंटकांनी त्यांच्या गल्लीमध्ये फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. या प्रकरणात आतापर्यंतही कुणाच्या विरुद्धही गुन्हा दाखल झाला नसून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे पोलीस प्रशासन बोलले जात आहे. पोलीस स्टेशन पूर्णा येथे याबाबतची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रत्येकांना पोलीस प्रशासन आरोपीसारखं पाहत असून त्यांना विचारपूस करून ठाण्यात बसवून घेत असल्याची चर्चाही झाल्याने पोलीस स्टेशनकडे कोणीही फिरकत नाही. काल आम्ही रात्री 8 वाजले होते, तरी आम्ही सर्वजण मुलं नाचत होतो. काही मराठ्यांच्या मुलांनी वरी छतावर दगड ठेवलेले होते, खालच्या मुलांना वरून दगड मारले. हा सर, खूप आलते वरून दगड. किती पोर होते? काही पोर तिकडे पळून गेले, काही ओरिसाला पळून जाऊन वरून दगड मारले. वरी म्हणजे कुठे होते नेमके? वरी म्हणजे त्यांच्या सलापावर, घरावर. हा म्हणजे अशी मिरवणूक इथं रोडच्या बाजूलाच होती आणि ते साईडला घर आहेत त्या घरावर होते. तुम्हाला माहित नव्हतं? नाही, नंतर वरून दगड आल्यावर बघितल्यावर माहित झालं. तुला कुठं लागलं? हे त्याला दौराव गणपतराव खंदारे. काय झालं होतं पूर्णिमा? काल 14 एप्रिल निमित्त बाबासाहेब आंबेडकर जयंती होती. प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही जात होतो, तर काल महादेव मंदिर पाशी आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट दगडफेक केली. काय बोलणं नाही, काय नाही, काहीच नाही. मी सुनील लक्ष्मण जाधव, माजी नगरसेवक पूर्णा. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीमध्ये सहभागी असून जयंतीची मिरवणूक चालू असताना महादेव मंदिर मराठ गल्लीमध्ये जयंतीची मिरवणूक जशी समोर जाता मराठा समाजाच्या लोकांना, सुवर्ण मराठांना तिथून पथराव केला. मग त्या मध्यस्थीमध्ये आम्ही जाऊन थांबण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठलं न ऐकता मिरवणुकीचे बाबासाहेबाची तेलीचित्र असलेली ट्रॅक्टर तिला आग लावण्यात आलेला होता. ते आग आम्ही विझवले, मी आणि कॉन्स्टेबल स्वामी चुडा पोलीस स्टेशनचे, आम्ही दोघांना ते ट्रॅक्टर विझवला. बरंच समजण्याचा प्रयत्न केला, परंतु ते न समजता इतका मोठ्या प्रमाणात पत्राव लाठी काट्यानं हल्ला करण्यात आला. त्यामध्ये मी आणि माझ्यासारखे अनेक भीम सैनिक सगळेच इथे ना रक्तबंबाळ झालेले आहेत. आणि आज प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णा इथे सगळे प्राथमिक उपचार घेत आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये जर असं दलितांवर अन्याय होत असेल तर आम्ही कधीही शांत बसणार नाही. हा लढा, हा आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही शासन दरबारी आम्ही लढा उभारू.